सांगलीतील स्टेशन चौकामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याबाबत बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आयुक्त नितीन कापडनीस यांना निवेदन देण्यात आले. आरक्षणाचे जनक तमाम बहुजनांची अस्मिता छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 26 जून रोजी जयंती आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहुजनांचे प्रेरणास्रोत असून सांगलीमध्ये या महामानवाचा पुतळा नाही. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा गौरवशाली इतिहास नवीन पिढीला समजावा तसेच त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या मध्यभागी स्टेशन चौक येथे पूर्णाकृती पुतळा बसवण्याची घोषणा करण्यात यावी तसेच राजर्षी शाहू महाराज मार्गास 100 फुटीचा उल्लेख करू नये अशा मागणीचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले. यावेळी महापालिका क्षेत्राध्यक्ष फारूक संगदराज, जिल्हा युवक अध्यक्ष राकेश ताटे, सांगली शहराध्यक्ष देवधर सांगले, कार्याध्यक्ष अजित पाटील उपस्थित होते. राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 26 जून रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्ताने महापालिका क्षेत्रात सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात छत्रपती शाहू महाराजांचा एकही पुतळा नाही. त्या पुतळा बसवण्यासंदर्भात आणि त्यांच्या केलेल्या कार्याची जनजागृती करण्यासंदर्भात आज आम्ही आयुक्त साहेब, महापौर साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर, कारण आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा खरा इतिहास लोकांच्या समोर यावा आणि जे छत्रपती शाहू महाराजांच्या नावावर जे मार्ग आहेत त्या मार्गावर मीडियानं सर्व गोष्टीवर छत्रपती शाहूजी महाराजांचं नाव असावा, 100 फुटी रोड हा नाव न घेता छत्रपती शाहूजी महाराज मार्ग असं घ्यावा अशी मीडियाला आम्ही एक सूचना देण्यात येत आहे. त्यासंदर्भात आयुक्त साहेबांनी, महापौर साहेबांनी लवकरात लवकर विचार करावा आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज यांचा एक पुतळा सांगली शहराच्या मध्यभागी बसावा असं निवेदन देण्यात येते.